आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत काटकोन त्रिकोणाची समरूपता आणि पायथागोरसच्या प्रमेयावर आधारित काही उदाहरणे. काय पहा, आकृतीमध्ये कोन एम एन पी बरोबर 90° रेग एन क्यू लंब रेग एम पी एन क्यू एम क्यू बरोबर 9 क्यू पी बरोबर 4 तर एन क्यू काढा. आता हा त्रिकोण काढलेला आहे एम एन पी, याच्यामध्ये हा एम एन पी किती अंशाचा आहे, 90°. एन क्यू लंब एन क्यू लंब एम पी रेग एन क्यू लंब रेग एम पी. आपला जो प्रमेय आहे की काटकोन त्रिकोणामध्ये कर्णावर काढलेला शिरोलंब हा कर्णाचे जे दोन रेषाखंडात विभाजन करतो त्या दोन रेषाखंडाचा भूमितीय मध्य असतो. मग भूमितीय मध्याचं प्रमेय आहे, म्हणजे भूमितीय मध्य असतो म्हणजे हा रेषा हा जो शिरोलंब आहे शिरोलंबाचा वर्ग म्हणजे एन क्यू चा वर्ग बरोबर एम क्यू गुणिले पी क्यू किंवा क्यू पी आपल्याला लिहिता येते. मग इथे लिहिले त्रिकोण एम एन पी मध्ये कोन एम एन पी बरोबर 90° रेग एन क्यू लंब रेग एम पी. मग असं जर असेल तर हा शिरोलंब जो आहे तो या दोन रेषाखंडाचा भूमितीय मध्य असतो, म्हणजेच एन क्यू बरोबर एन क्यू चा वर्ग बरोबर एम क्यू गुणिले क्यू पी. कोणतं प्रमेय आहे, भूमितीय मध्याचे प्रमेय. मग एन क्यू चा वर्ग बरोबर 9 × 4 याची किंमत टाकली तर 9 × 4 एन क्यू चा वर्ग बरोबर किती, 36. आणि म्हणून दोन्ही बाजूचं वर्गमूळ जर काढलं तर एन क्यू बरोबर किती येईल, 6. एन क्यू बरोबर किती येईल, 6. आणखी एक उदाहरण पाहू. काय दिलाय, आकृतीमध्ये एम हा बाजू क्यू आर चा मध्यबिंदू आहे, कोन पी आर क्यू बरोबर 90° असेल तर सिद्ध करा पी क्यू चा वर्ग बरोबर 4 PM चा वर्ग वजा 3 PR चा वर्ग. आकृती दिलेली आहे अशी, या आकृतीमध्ये पी आर क्यू हा कोन 90° आहे आणि सिद्ध करायला सांगितलंय. आता बस हा मोठ्या त्रिकोणाचा जर विचार केला तर पी क्यू ही काय होईल, त्याचा कर्ण होईल. मग आपण पहिल्यांदा मोठ्या त्रिकोणाचाच विचार करू. त्रिकोण पी आर क्यू इथं लिहिलं, त्रिकोण पी आर क्यू मध्ये कोन पी आर क्यू बरोबर 90°. मग पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय येईल की पी क्यू चा वर्ग बरोबर पी आर चा वर्ग अधिक क्यू आर चा वर्ग, पी आर चा वर्ग अधिक क्यू आर. पण आपल्याला जे सिद्ध करायचं त्याच्यामध्ये क्यू आर काही नाही आहे. मग आपण काय करू, दिलं काय की एम हा बाजू क्यू आर चा मध्यबिंदू आहे. एम हा जर मध्यबिंदू असेल तर हे दोघांची या आर एम आणि एम क्यू हे दोघा दोन्ही रेषाखंड कसे असतात, एक रूप. आणि क्यू आर ची लांबी जी आहे ती या एम आर च्या किंवा क्यू आर च्या दुप्पट असते. मग मी लिहिलं क्यू आर बरोबर 2 MR किंवा क्यू आर बरोबर 2 MR किंवा आर एम. मग आलेली किंमत जी आहे ती वरच्या विधानात जर टाकली तर काय येईल, पी क्यू चा वर्ग बरोबर पी आर चा वर्ग अधिक क्यू आर ची किंमत किती आहे, 2 RM चा वर्ग. म्हणून पी क्यू चा वर्ग बरोबर पी आर चा वर्ग अधिक 2 चा वर्ग 4 RM चा वर्ग. पण आपल्याला जे सिद्ध करायला सांगितलं त्याच्यामध्ये आर एम नाही आहे, म्हणजे या छोट्या त्रिकोणाचा आपल्याला विचार करावा लागेल. या छोट्या त्रिकोणामध्ये काय पहा, छोटा त्रिकोण कोणता आहे, पी आर एम हा काटकोन त्रिकोण आहे, कारण याच्यामध्ये आर हा कोण कितीचा आहे, 90°. मग लिहिलं त्रिकोण पी आर एम मध्ये कोण पी आर एम बरोबर किती, 90°. म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय लिहिता येईल, पी एम चा वर्ग बरोबर पी आर चा वर्ग अधिक आर एम चा वर्ग, पी आर चा वर्ग अधिक आर एम चा वर्ग. पण आपल्याला आर एम ची किंमत पाहिजे म्हणून या पी आर ला इकडे पी एम चा वर्ग वजा पी आर चा वर्ग बरोबर आर एम चा वर्ग. आलेली किंमत विधान एक मध्ये जर टाकली तर काय मिळाल पा आपल्याला, पी क्यू चा वर्ग बरोबर पी आर चा वर्ग अधिक 4, या आर एम ची किंमत टाकली पी एम चा वर्ग वजा पी आर चा वर्ग. मग पी क्यू चा वर्ग बरोबर पी आर चा वर्ग अधिक 4 निघून तर 4 PM वर्ग वजा 4 PR वर्ग. म्हणून पी क्यू वर्ग बरोबर 4 PM वर्ग, 4 PR वर्ग मधून 1 PR गेला किती PR राहिले, 3 PR चा वर्ग. म्हणजे आपल्याला मिळालं पहा पी क्यू वर्ग बरोबर 4 PM वर्ग वजा 3 PR चा वर्ग. आता याच्यासारखेच उदाहरण जर तुमच्या पुस्तकात असतील तर ते तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा.